योकार हाँ संदीप पिळगांवकर सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन। जिल्लो पंचायत वेंचणुकेंत 46.66% जाले मतदान। कुठ्ठाळी दवल्ले आनी रेश मागूस 15 जाण देविल्ले रिंगणांत, 18 वेर कळटलो राजकीय फुडार। चिखले ग्रामसभांनी नवो वाद, विविध कमिट्यो काडल्यो पूण काडली ना बायोडायवर्सिटी कमिटी। पर्यावरण मोगी जाणा जावन घेवपाक सोदतात रजाव। सोपून सोपाना पावसाचो शिवर, हालीच काय कडेन हाडलो सावार, 18 तारखे मेरेन येलो अलर्ट, लोक म्हणतात सावर रे सावर। आणि आता कोकणी खबरो विस्तारान। कुठ्ठाळी दवल्ले आणि रेश मागूस मतदारसंघातले जिल्हा पंचायत वेंचणुकेचे मतदान आयज सांज वेळार 5 वरांचेर सोंपले। 3 मतदारसंघातल्यान 46.66% मतदान जाले। 15 उमेदवारांचो राजकीय आनी समाजीक फुडार 18 ऑक्टोबराक कळटलो। पळयात दवर्ली मतदारसंघात सगळ्यांत चड म्हटल्यार 50.52% मतदान जाले। त्या फाटोफाट कुठ्ठाळे 45.7% आणि रेश मागोस सगळ्यांत उणे म्हटल्यार 43.94% मतदान झाले। आयचे सरासरी मतदान 46.66% आशिल्ले। हे पोटवेंचणुकेचो निकाल 18 ऑक्टोबराक जाहीर करतले। गोवा 365 खातीर कुठ्ठाळी दवल्ले आनी रेश मागुसांतल्यान आमचे खबराकार। 3 मतदारसंघांनी जाल्ल्या पोटवेंचणुकेंतल्या जिल्हो पंचायत मतदानाची सुरवात आयज कासव गतीन जाली। मतदानाचो आंकडोय कमी पळोवपाक मेळ्ळो पूण दिसभरांत कांय अश्यो घडणुको घडल्यो जाका लागून ईसी फ्लाइंग स्कॉडाक हस्तक्षेप करचो पडलो। पळयात। कुट्टाळे झेडपी मतदानात मार्सियानावाद समर्थक आनी दुसऱ्या गटा मदीं मॉडेल आचारसंहिता मोडिल्ल्यान केस्तावां जालीं। आमदार आल्टन वाझ हाची घरकान मार्सियानान एका बुता लागसार 8 फूट लांब बॅनर उबारल्या उपरांत आचारसंहिता मोडल्या असो आरोप गोंयच्या रापणकाराचो एकवटाच्या ऑलेन्सियो सिमोयशान केला। बुताचेर आशिल्ल्या एका मनशान ऑलेन्सियोचेर आरोप केल्या उपरांत पुलिसांक हस्तक्षेप करचो पडलो। पळयात। दिस इज अ वायलेशन ऑफ इलेक्शन कोड। आय प्लीज रिक्वेस्ट द आरओ टू डिस्क्वालिफाय द कॅन्डिडेट। कुठले आसा सेकंड आरवाले आणि आतोन वाजाचे बायलेचे बूत हिंगा आणि बॅनर घालून तो भुतार सकल बसलेला आसा आणि त्या भुतार सकल तो पैसे दिता किती करता आमकां खबर ना। हो टोटल पोल वायलेशन। हांव मागता आरोप इमिजिएटली कॅनडाक सस्पेंड करचे म्हणून।
ताबडतोब सस्पेंड करचे म्हणून मागता। मजगती दवरले मतदान प्रक्रिया चुकीचे पद्धतीन हाताळल्यान आरजी समर्थकांनी पोलिसांचेर खर टीका केली। दोनशे मीटर म्हणून मार्क करतात। हांगा पहिले जाल्यार आम्ही दुसरे कडेन नसता आणि मेन म्हणजे कॅन्डिडेट असे दाराचे स्टेप्सार बसून असतात आणि त्यांचे एजंटही ते स्टेप्सार बसून असतात। त्या परस म्हाका असे दिसता की कॅन्डिडेटाक सोमते बॉक्सा कडेन बसपा दिवचे म्हणल्यार खंय ते बॉलिंग बॅलट असता पळय थंय आणि त्यांनी मारून त्यांचे कडेन फक्त भितर घालपा दिवचे। सो दॅट वील बी द बेस्ट पार्ट आणि बेस्ट एक सपोर्ट असो मेळटलो वोटरांक। कित्याक काय म्हणल्यार मारूनही दितलो न्ही तो। सो बेसिकली दीस वील बिकॉज 200 मीटर मार्क कित्याक करता की बाबा किती जाऊ नका म्हणून 200 भीत गेटी कडेन तेको नसता। सो म्हाका दिसता खंय तरी रॉंग चुकीचे खंय तरी लॉ अँड ऑर्डर हॅज टू बी मोस्ट इन दीस पार्ट ऑफ गोवा। 365 खातीर कुठ्ठाळेच्यान हिरू महाले आणि श्यामचारी। आता घेऊया एक लहानसा विसव। विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो। चिखले एके वेगळेच गजाली वयल्यान वातावरण तापला। सर्वसाधारण ग्रामसभा आणि खाशेली ग्रामसभा घेऊच्या विषयावयल्यान बोवाळ झाला। बायोडायव्हर्सिटी कमिटीन आपणाक कुशीक काढिल्याचो आरोप केला। जाणा जाणून घेऊया हो वाद। चिखले ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयतारा झाली। ग्रामसभेत बाकी सगळ्यो कमिटी काढल्यो पण महत्वाची आशिली बायोडायव्हर्सिटी कमिटी काढूक ना। पर्यावरण कार्यकर्त्यांनी या पक्षपातीपणाक लागून खर निषेध आणि तिडक उक्तायल्या। आयका चिखलेचो आदलो सरपंच सेबेस्टियन पेरेराचे म्हणणे। ग्रामसभा मिटींग आसलेली सो आयज सगळ्यो कमिटी काढूंक जाय आसलेल्यो हे ग्रामसभा की जेन्ना हांव एक सरपंच आसलेलो तेन्ना हांव लोकांक जाय न्हू लोकांक जाय तें काडटालो। कित्याक ग्रामसभा मिन्स पावर फॉर द पिपल। लोकांगेलें आयकूंक जाय लोकांलें आयकूंक जाय आनी एक कमिटी पळय येता न्हू देट इज व्हेरी इम्पोर्टंट कमिटी बायोडायवर्सिटी ती आयज एक्चुली काढूंक जाय आसलेली। सो सरपंचान लास्ट मिनट अनाउंस केला म्हणजे आमकां नोटीस येयल्या म्हूण ते खातीर एक लागू एक्स्ट्रा ऑर्डिनरी घ्या म्हणजे डॅट इज रॉंग। कित्याक काडूंक ना कितें रिझन सांगता ते रिझन सांगता तो म्हणटा आपण ऑलरेडी नोटीस सर्व केली एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिटींग ते नोटीस केन्ना सर्व केली नोटीस तेणे म्हणटा तो आपण एक 4 दीस बिफोर केल्या पूण आमकां इगर चर्चींत पावल्या काल नोटीस। बायोडायवर्सिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कमिटी खंयची तरी कमिटी काढली आयज आयज काढलाय 2-3 कमिटी काढल्या बायोडायवर्सिटी काढून ना इम्पॉर्टंट हा ती तेणी आयज काढून। लोकांच्यो अडचणी मतींत घेनासतना कमी वेळा भितर ग्रामपंचायतीन खाशेली ग्रामसभा कित्याक आफयल्या तातूंत थारावीक लोकांकच निमंत्रण कित्याक आयकात पर्यावरण मोगी फादर बॉलमॅक्साचो प्रस्न। आयज वेरियस कमिटी आसा तितून बीएमसी वॉज वन अकस्मात आमकां एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिटींग येता एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिटींग नोटीस येयलो काल सकाळी आमकां इगर्जीत मेळ्ळा आनी देट फॉर बीएमसी इट इज गोईंग टू बी नेक्स्ट संडे ओनली फॉर बीएमसी ओनली फॉर बीएमसी सो देट वॉज अवर ऑब्जेक्शन यू ऑलवेज सरप्राइज मी देयर येस ऑलरेडी वेरियस कमिटीज आहा तितून बीएमसी येता आमचो लोक सगळो रेडी झाला आपणाचो टायम काढून आयज येवपाक आनी अकस्मात नोटीस येता जस्ट प्रिवियस डे दॅट देर इज अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिटींग ओनली फॉर वन कमिटी अशें जाता हाव कॅन इट बी इट कॅनॉट बी आनी प्लस ह्यो सगळ्यो कमिटीज ज्यो आहात त्यो ऑर्डिनरी ग्रामसभान काडपाक जाय व्हिडिओचो नोटीस येयला कार्ड म्हण बीएमसी कार्ड म्हण वीथ एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिटींग आनी दॅट इज एप्लिकेबल टू दोज हू आर नॉट हॅवींग ऑर्डिनरी मिटींग आमी ऑलरेडी ऑर्डिनरी मिटींग आहा तेका करपाक जाय आसलें आमकां सोयीक आहा सोयीक नासलो जाल्यार बिफोर 23 ते को टर्मिनस बीन सगळे लायला ते दॅट इज फायन वी वूड हॅव एक्सेप्टेड पूण आमची 16 ऑर्डिनरी ग्रामसभा आहा दॅट इज वॉट आय रेज आय सेड टू द सेक्रेटरी अँड द सरपंच आमकां ऑलरेडी तुमी नोटीस धाडला तितून अजेंडन पॉयंट आहा वेरियस कमिटीज फॉर्म करपाच्यो आहा अंडर ऑर्डिनरी एक्सेप्ट इफ बीएमसी वॉज नॉट टू बी फॉर्म यू गीव अस द रिझन वाय इट इज नॉट टू बी फॉर्म ऑन द ऑर्डिनरी ग्रामसभा कित्याक अकॉर्डिंग टू द पंचायत राज इट हॅज टू बी ऑर्डिनरी ग्रामसभा आनी कांय कारणांक जावना जाल्यार देन दे कॅन कॉल अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिटींग सो आमकां एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिटींगेची गरज ना आनी द एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिटींग दिल्या ती इज ऑन 23rd 24th इज दिवाली लोक बिझी आसतलो ओके बो करून आमचे हिंदू भाव भयण आहा ते बिझी आसतले आपणाचे दिवाळी प्रिपेरेशनाक सो हाव कॅन दे कम अगेन।
पत्रकारांनी फाटोफाट दोन ग्रामसभा घेऊपा फाटले रजाव सरपंचाक विचारले. ताजेर सरपंचान दिल्ली जाप ऐकात. एक सर्कुलर आयला टू फॉर्म द बीएमसी कमिटी एक्स्ट्रा ऑर्डिनरी घेया टेकिंग ऑर्डिनरी ग्रामसभा. सो वी हॅव फॉलोड दॅट रूल. एक नोटीस काढला दॅट विल बी एव्हरी ऑन 23rd. आता ताका लागून त्यांनी ऑब्जेक्शन हाडला की आतां घेऊ जाय. वी कांट डिफाय द गव्हर्नमेंट रूल. विथ सर्क्युलर हॅज कम फ्रॉम डायरेक्टर ऑफ पंचायत पीडीओ. सो वी हॅव फॉलोड द रूल्स. रूल्स पण इवन नोटीस धाडटा जाल्यार कितले 15 डेज पण नोटीस आसता. 4 दीस पयले नोटीस धाडप. इट इज ऑन 23rd. सो द नोटीस वॉज सर्व ऑन 13th. सो ऑलमोस्ट 7-8 दीस टाइम मॅडम. 7 डेज बिफोर वी हॅव टू नोटीस. बट दीस ग्रामसभा आयज झाल्या पळय ती 4 दिसां पयली नोटीस धाडला. ही ग्रामसभाची नोटीस खूप पयली गेली. ना ना ना. दॅट एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रामसभाची नोटीस तुम्ही 2 दीस पयली किती आयला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बिकॉज एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रामसभा इज ऑन 23rd. सो क्वाईट एज पर रूल्स वी हॅव सेंड द नोटीस. बट वॉट इज दीस वाय आयज एक ऑर्डिनरी आणि मागीर एक्स्ट्रा ऑर्डिनरी. आमकाय जाय आशिल्ले की सेम डे झाले बरे. आमकाय टाइम वेस्ट करपा नाका. सिन्स द सर्क्युलर हॅड कम वी हॅव टू फॉलो द सर्क्युलर. आमकाय जाय आशिल्ले बाबा आमचो एक संडे वेस्ट जाता एक्चुली. आज केले जाल्यार आमकां बरे पडपाचे. सो गव्हर्नमेंट तुमकां त्रासान घालता. त्रासान घालला मीन्स वी हॅव टू फॉलो द सर्क्युलर. सर्क्युलर ड्राय टू द गव्हर्नमेंट नेक्स्ट टाइम दॅट सेम डे झाले जाल्यार आनी बरे. गोवा 365 खातीर चिकलेच्यान हिरू महाले. कवळेचो कोयरा विलो प्लांट दुसरे कडेन व्हरचो. पंचायत वाठारांतल्या बेकायदेशीर बांदकामाचें इन्स्पेक्शन करचें. बेकायदेशीर तरेन उब्या राविल्ल्या स्क्रॅपयार्डाचेर कारवाय करची. कवळे ग्रामसभेन मागला. कवळ्या आशिल्लो कोयरा विलो प्लांट बेकायदेशीर आशिल्ल्याचें सरपंचान मान्य केलें. कवळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयतारा जाली. कवळेचो कोयराचो विलो लावपाचो प्लांट मडकय मतदारसंघातच पूण हेर खंय तरी दुसरे कडेन व्हरून घालचो अशें लोकांनी मागले. ते भायर स्क्रॅपयार्डा बांदकामाचेरय गरमागरम चर्चा जाली. नवी बायोडायवर्सिटी कमिटी काढली. कवळेचो कोयर प्लांट बेकायदेशीर आशिल्ल्याचे सरपंचान सभेत मान्य केले. कवळे पंचायत वाठारात पंचायतीचे परवानगे बगर बरीच बांदकामां झाल्यात. तातूंत स्क्रॅपयार्डाची भर पडल्या. ताजेर कितें चर्चा जाली ते सांगता पंच वांगडी संतोष तारी. आयज ग्रामसभा जाल्ली कवळे पंचायतीची. तेतून वेरियस कमिटी अपॉइंट करपाची आसली. बायोडायवर्सिटी कमिटी, गार्बेज कमिटी, व्हीडीसी कमिटी. तेतून बायोडायवर्सिटी कमिटी आनी व्हीडीसी कमिटी काढल्या. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट आमचे एक प्रपोजल आसलेले की हांगा कवळे पंचायतीन विदाउट ट्रेड लायसन्स भरपूर एक्टिविटी जाता. ओके. मागीर खंय तरी वचून कळटा म्हणजे अशें कितें वायट जालें. सपोज खंय उजो लागलो, खंयच्या स्क्रॅपयार्डा उजो लागलो आनी मागीर एम्बुलंस हे येता, फायर ब्रिगेड येता, तेन्ना कळटा की बाबा थंय इलिगल एक्टिविटी चलताले आनी पंचायती कडेन कांयच ना म्हणटाचे. ओके. सो आमी एक प्रपोजल दिला की हे ज्यो इलिगल एक्टिविटीज जाता खंयच्यो, सो त्यो पंचायतीन इन्स्पेक्शन करच्यो, तेंकां सफिशियंट टायम दिवचो. ओके. सपोज ते रेगुलरायज करूं शकता आनी सपोज ते रेगुलरायज करूं शकना आनी ते टोटल इलिगल आसा जाल्यार ते डॅमोलीश करचे. तशेंच आमचे कवळे पंचायतीन अप्रोक्स 7-8 कितें स्क्रॅपयार्डां आसा. तेतूं एकूच स्क्रॅपयार्ड जे आसा ते कोर्ट मॅटर आसा, जे आर के स्क्रॅपयार्ड म्हणटा ते. पण बाकीचे जे आसा ती टोटल इलिगल आसा आनी तेजेर अजून पर्यंत पंचायतीन एक्शन घेवं ना. सो जसे रेजोल्युशन घातले पंचायत म्हणाली ऑलरेडी नोटीस काढल्या. नोटिसेन त्यांच्यानी सांगला की 7 दिसांचो टायम दिला आनी ते 7 दीस त्यांचे 24 ऑक्टोबराचे दिवाळी साल सोंपता. तेजे मागीर म्हणटा ते आमी सपोज कांय इन्फॉर्मेशन येना जाल्यार डिमोल्युशन नोटीस काडटले हे एश्युरंस दिला. मधू नायकान एक वेगळोच थाराव मांडलो आनी तो पासय जालो. पंचायत वाठारांत भोव देवळां आसात. तातूंत फंड पेट्यो आसतात. त्यो फंड पेट्यांचेच कुशीक पंचायतीच्यो फंड पेट्यो दवरच्यो. तातूंतल्यान मेळपी निधीचो वापर भुरग्यांच्या शिक्षणाक आनी जाणट्यांच्या ट्रिटमेंटा खातीर करचो. फंडाचो जेन्ना प्रॉब्लेम जाता हांव सजेस्ट करतां जेन्ना रेझोल्युशन इनॉनिमस आमी पास केला आता की शांतादुर्गा देवस्थान आनी इतर देवस्थान जी पंचायतीचे अधीन येता थंय एक त्यांची फंड पेटी बरोबर आनी एक फंड पेटी थंय दवरुची आनी ती फंड पेटी
भुरग्याच्या गांवच्या शिक्षण आणि जाणटे जे आरोग्य असा त्यांना आरोग्य हेल्थ करपाक ट्रीटमेंट करपाक आणि ज्यांना जाणटे लोक आहात ज्यांना पळवपाक कोण ना ती फंड पिढीचं ते देवीच्या आशीर्वादान हे उत्पन्न जे खूप असा ते शिक्षण आरोग्य या खातीर जावचे म्हणून रेझोल्युशन आम्ही इनॉनिमस घेतला पंचायतीन ते फॉलोअप करचे देवस्थाना कडेन आणि जाता तितले बेगीन हे सगळ्या देवळांनी एक फंड पेटी दवरुची आणि मामलेदाराक त्याचे एक नॉमिनी घेऊचो देवस्थान मामलेदार आणि सरपंच हिने मिळून ती महिन्या एकदा पेटी ओपन करची आणि हे गावच्या विकासा खातीर ते पैसे युटिलायज जावचे त्याच बरोबर पार्किंगचं शांतादुर्गे कडे एक विषय येला पार्किंग प्रॉब्लेम जाता आणि हे देवस्थानाच्या जात्रेनी जाऊ सणांनी जाता म्हणजे हा एक सजेशन केले की हो जो विषय असा तर देवस्थानाची जी कमिटी असा ज्यांच्यामुळे हे जात्रे लावून मी लोकांची गर्दी जाता त्या ती पंचायत देवस्थानान फुडें सरोन हे सोल्युशन काढपाक सरकारा कडेन आणि त्यांनी थोडे पैसे मोडचे टॉयलेट फॅसिलिटी दिवपाक पार्किंग फॅसिलिटी दिवपाक हो एक विषय प्रामुख्यान हांवें मांडलो. गोवा 365 खातीर कवळेच्यान कृष्णा नायक. परतून घेऊया एक वेवसायीक दिसव. विसाव उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. 21व्या शेंकड्यांत लेगीत बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोशणा झरोवपाची पडटा. दादलो बायल समानतायेच्या आयच्या काळांत लेगीत बायलांची शणणूक जाता. ताचेर उजवाड घालपाच्या हेतान फोंडा बांदोड्या किर्तन महोत्सव घडोवन हाडलो. गोंय राज्य कुटुंब कल्याण विभाग आरोग्य सेवा संचालनालय आणि गोमंतक संत मंडळ संचलित किर्तन विद्यालय फोंडा हांच्या जोड पालवान किर्तन महोत्सव बांदोडेच्या महालक्ष्मी हॉलांत घडोवन हाडलो. चलयांनी हे माळेत कीर्तना केली. पळयात. खूब प्रत्यय आयलो म्हाका म्हजे वयल्यान पूण हांवें खंयसरच म्हजी बाजू पडपाक दिली ना. हांव सदांच पॉझिटिव्ह एटिट्यूड सकारात्मक हांवें चिंतलें. हांवें इतकेंच चिंतलें की समज म्हजे कडेन जालें ना जाल्यार हांव सोडून दितलें पूण आतां म्हजे कडेन जाता. म्हजे कडेन म्हज्या बापूक बळ आसा आणि हांव करूंक शकता तर लेट मी एक्सप्लोर माय कॅपेबिलिटी. हे करता आसतना म्हाका खूब खडतर प्रयत्न करचे पडले. रातीचो दीस करचो पडलो. चार चार दीस न्हीद नासताली. आतां न्हीद मेळटा मातशी. बीइंग एलिवेटेड टू द पोस्ट ऑफ सुपरिंटेंडंट डेफिनेटली पण एज अ पी एस आय एज अ पुलीस इन्स्पेक्टर न्हीद सुद्धा सारखी मेळनाशिल्ली. जेवण सारखे मेळनाशिल्ले. लेट मी टेल यू म्हणजे सॅक्रिफायस इतकी करची पडटा. हांव इतक्या खातीरच सांगता तुमकां हे की तुमची क्षमता वाढोवपाक जाय. 21व्या शतकांत सुद्धा बायलांक जे त्रास भोगचे पडटात जे डिस्क्रिमिनेशन असा तेजेर एक आवाज उठोवपाक बायलांचे रायट्स एसर्टेन करपाक आमी आज हो कार्यक्रम राबयल्लो असा. आमच्या कार्यक्रमाचे नाव असा इंटरनॅशनल गर्ल चायल्ड डे आणि आमची थीम असा बेटी बचाओ बेटी पढाओ. 21व्या शतकांत सुद्धा हो नारो दिवचो पडटा की बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे खरे म्हणजे दुःखाची गजाल असा. आमचा इतिहास इतलो समृद्ध असा की बायलांनी मोठ्यो मोठ्यो कामगिऱ्यो हस्तक केल्ल्यो असात तरी असताना काही कारणाक लागून बायलांचो आवाज सध्या दबलेलो असा. ह्या दबलेल्या आवाजा विरुद्ध आवाज उठोवपा खातीर त्यांच्या रायटा खातीर झगडपा खातीर एक अवेअरनेस क्रिएट करपा खातीर आम्ही हो कार्यक्रम योजिल्लो असा. ह्या पावटी आम्ही एक वेगळी मिडियम सोदलेली असा. कीर्तनाच्या माध्यमातल्यान आम्ही जनजागृती करपाक सोदतात आणि म्हणून आमच्या मदीं असात सुहास वजेबुवा जे मोठे कीर्तन विद्यालय चलयता गोमंत संत मंडळातर्फे आणि त्यांचे जे शिष्य असात त्यांची मदत आम्ही घेतल्या आणि 13 होतकरू कीर्तनकार आम्ही हांगा आपयल्यात आणि ती सगळी भुरगी आमचो हो कार्यक्रम पुढे वर्तली त्यांचे विचार मांडतली. आज आम्ही हांगा जमिले असात. डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस आणि फॅमिली वेलफेअर ब्युरो जो असा ता एक प्रोग्राम आयोजित केला आणि तरतरेचे प्रोग्राम आयोजित केले तातूंत वो एक कार्यक्रम असा आणि वो कार्यक्रम असा इंटरनॅशनल गर्ल चायल्ड डे आणि
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये आंदोलन सगळ्यापासून पावोपाची जी आमची हमचो हेतु आसा। आता आमी पळयला की चली भुरग्याक समान स्थान मेळू जाय, चलो किंवा चली दोन्ही समान असू जाय। आणि आम्ही पळयला आता की प्रत्येक व्यवसाय आता चली भुरग्याचे स्थान वयर असा, तरतरेचे व्यवसाय पहिली फक्त दादले आशिले आता बायलोय असत आणि टॉप पोझिशनाचेर पसून पाविली असा आपले आपले कर्तृत्व आपले जे एज्युकेशन आणि सगळे असा तातून। सो गोंया आमचे तितले आता चली भुरग्याचे असे साइडलाइन करनात, पण गोंय आता दुसरे भाषेन झाला म्हणजे भायले लोक व्यवसाय लागून आणि कित्याक लागून आयिल्ले असतात आणि त्यांचे पसून हो कार्यक्रम आमकां पावोपाक जाय। आम्ही पळयलां की पुराणांत महालक्ष्मी महासा शांतादुर्गा असले देवी पसून आशिल्ल्यो ज्यो आम्ही अजून पर्यंत पांय पडटात आणि त्यांची आम्ही तोखणाय करतात। असेच आमचे चली भुरग्याचे स्थान असू जाय समाजा आणि आमची उदरगत जातली जाल्यार आम्ही चलो किंवा चली दोघांकी समान स्थान करू जाय आणि आमची सोसायटी मागीर सगळे तरेन प्रोग्रेस जातली। गोवा 365 खातीर फोणेच्यान कृष्णा नायक। पावस सोंपता सोंपता असो दिसता असलो तरी ऑक्टोबर म्हयन्यात लेगीत तो चालूच असा। मंगळार मेरेन पावसाक गडगड आणि नेटाच्या वाऱ्याचा सांगाद मेळटलो। 18 तारखे मेरेन आयएमडीन राज्यात येलो अलर्ट वाढयला, पळयात। सोमारा राज्यांत सुर्यान दर्शन दिलें आसलें तरी थंड वारें घोळिल्ल्यान वातावरण थंड उरलें जाल्यार सांजे वेळार कांय वाठारांनी एक वा दोन फावट पावस पडटलो, पूण ह्या पावसाचो नेट शुक्रारा पडिल्ल्या पावसा परस कमी आसतलो। अशें आसलें तरी वीज पडपाची आशिल्ल्यान लोकांक फावो ती जतनाय घेवपाची शिटकावणी दिल्या। सोमारचें चडावत आनी उणें तापमान 31 ते 24 डिग्री सेल्सियस उरतलें। 18 तारखे मेरेन गडगडाची शक्यताय, वीज कोसळपाची शक्यताय, चडावत आनी उणें तापमान 31 ते 24 डिग्री सेल्सियस, थंड वाऱ्याक लागून थंडसाण, बोट दनयांक खाशेली शिटकावणी ना। ब्युरो रिपोर्ट गोवा 365। आनी गोवा 365 आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता। ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ह्या आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो। त्या भायर फॉलो करात आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट। मेळया परत पळोवपाक गोवा 365 मोग आसचो।